नमस्कार, टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी, भाजपचा 48 तासांमध्ये निर्णय होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. भाजपचे 2 निरीक्षक नेता निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. 29 तारखेला भाजपच्या नेता निवडीची बैठक होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते. शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची खातीही ठरलेली आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पुढच्या 48 तासात अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक होईल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार यावर केंद्राचा शिक्कामोर्तब झालाय अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला भाजपच्या सर्व आमदारांचा पाठिंबा आहे. एकनाथ शिंदेकडे नगरविकास खातं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अजितदादांकडे अर्थखातं जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय राहणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. ईव्हीएम विरोधामध्ये महाविकास आघाडी आता आक्रमक झाली आहे. ईव्हीएम संदर्भामध्ये पवारगट वकिलांची टीम तयार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन उभारण्यावर उद्धव ठाकरे यांची बैठकीमध्ये चर्चा झाली अशीही माहिती कळते. आता मागे हटायचं नाही, लढायचं. पराभूत उमेदवारांना आणि आमदारांना पवारांनी संदेश दिलाय. ईव्हीएम संदर्भात वकिलांची टीम तयार करण्याचा शरद पवारांचा वायबी चव्हाण सेंटरवर झालेल्या बैठकीत निर्णय झालाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करणार अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. ईव्हीएम संदर्भात पुरावे गोळा करण्याच्या शरद पवार यांच्या उमेदवारांना सूचना आहेत. 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅटच्या तपासणीसाठी वेळ असल्यानं व्हीव्हीपॅटची तपासणी करा अशा सूचना पवारांनी उमेदवारांना केल्यात. मातोश्रीवर पराभूत उमेदवारांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक झाली. ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्यावर उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मविया एकत्रित ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे. पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या गोंधळाबाबतचा पाढा वाचला. पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी केल्या. किमान 5% व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करण्याच्या पराभूत उमेदवारांना सूचना आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटवर या. मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाहीये आणि हे मी आज बोलत नाहीये. मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे. या देशाला, देशाची लोकशाही ही संकटात आहे. आमचं मत आहे, कार्यकर्त्यांचं मत आहे, नागरिकांचं मत आहे, स्पष्टता आली पाहिजे. इलेक्शन कमिशनने 4 दिवस द्यावेत आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढे आणायची, त्याची चिकित्सा आम्ही करणार, डिटेलमध्ये आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही. एवढ्या धाडस हे इलेक्शन कमिशनने तिथं दाखवावं आणि केंद्र सरकारने दाखवावं एवढीच आमची विनंती आहे. भारत जोडो प्रमाणे आम्ही देशामध्ये ईव्हीएम विरोधामधील मोहीम राबवणार अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. तर लोकसभेला जिंकला तेव्हा ईव्हीएम खराब नव्हतं का? बावनकुळेंनी हा सवाल केलाय. महाविकास आघाडीने खुटारडेपणाचा कळस गाठलाय असं बावनकुळेंनी म्हटलंय. नाही वो ईव्हीएम छोड दो, हमको ईव्हीएम पीव्हीएम कुछ नहीं, हमको होना बैलेट पेपर पे वोट बस. वो मशीन उनके घर में तो रख लेने दो, या मोदी साहब के घर में रहने दो, या शाह के घर में रहने दो. अगर किसी गोडाउन में, अहमदाबाद में बहुत से गोडाउन बने, वहां ले जाके रख लेने दो. हमको बस पेपर पे करो, जैसा भारत जोड़ो यात्रा निकाले वैसा ही ये पेपर बैलेट पेपर हमको चाहिए. खोटारडेपणाचा कळस आहे. जेव्हा लोकसभेमध्ये 33 जिंकल्या, म्हणजे महाविकास आघाडी जिंकली, तेव्हा ईव्हीएम खराब नव्हती. आता तुम्ही हरले, तुमचे मतं कमी झाले, तुम्ही नाकर्तेपणा खोटारडेपणा तुमचा लोकांनी आता मान्य केला, म्हणजे लोकांनाही वाटलं की महाविकास आघाडीचे लोक खोटं बोलतात. म्हणून जनतेने त्यांची साथ सोडली आहे, खोटारडेपणाची साथ जनतेने सोडली
आणि महायुतीच्या विकास कामाकडे लोकांनी लक्ष दिलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला. दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शिंदेचा राजीनामा, फडणवीसांच्या गळ्यात सीएम पदाची माळ, सूत्रांची माहिती. शिंदेनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला. राज्यपालांकडून एकनाथ शिंदेची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे. उद्या BJP गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं. मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. फडणवीस लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी देखील सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार अशी सूत्रांची माहिती. भाजपचे 10 तर शिंदेचे 6 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार अशी सूत्रांची माहिती आहे. तर अजितदादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती. 2 ते 3 दिवसात सरकारची वाटचाल सुरू झालेली पाहायला मिळेल असं तटकरेंनी म्हटलंय. मला विश्वास आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये राज्यामध्ये त्यास प्रचंड असं बहुमत महायुतीला राज्यातल्या जनतेने त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्या माध्यमातून नवीन सरकारची वाटचाल सुरू झालेली पाहायला मिळेल. कोणत्याही कागदपत्रांवर डोळे बंद करून सही करणारा मुख्यमंत्री मोदींना हवाय या शब्दात नाना पटोले यांनी टीका केली आहे. की सभी पार्टी के नेता तो मोदी जी हैं, तो इसलिए वो तीनों पार्टी के मुखिया होने के वजह से वो डिसाइड करेंगे, लेकिन मित्रों के कोई भी कागज पे आखमून के साइन करने वाला सीएम उनको चाहिए. फडणवीस सीएम होणार असा संदेश भाजपने शिंदेना दिल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलंय. तसंच शिंदेनी दिल्लीमध्ये आलं पाहिजे, दिल्लीमध्ये योगदान दिलं पाहिजे असं मतही रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. कौन होगा ये बीजेपी के हाई कमांड ने तय किया है, कोई हमारी स्थिति ज्यादा है और इसीलिए देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना चाहिए. ये मैसेज माननीय एकनाथ शिंदे साहब को बीजेपी के हाई कमांड ने दे दिया है, लेकिन उस पर एकनाथ शिंदे जी की नाराजगी है कि भाई उनको और थोड़ा सा मौका दे देना चाहिए, लेकिन उसके लिए बीजेपी तैयार नहीं है. मतलब ऐसा लगता है कि अगर एकनाथ शिंदे साहब सीनियर भी है और वहाँ वो अगर डिप्टी सीएम नहीं रहना चाहते हैं तो उनको दिल्ली में अच्छा मंत्री पद अगर मिलता है तो इसमें कोई ना कोई तो कॉम्प्रोमाइज का फॉर्मूला हो सकता है. मेरा सुझाव ये है कि एकनाथ शिंदे जी ने दिल्ली आना चाहिए और दिल्ली की राजनीति में भी अपना योगदान देने की आवश्यकता है. ठोले साहेबाचा या सर्व प्रोसेस मध्ये कोणताही रोल नाहीये, म्हणून ज्यांचा रोल आहे त्यांनी जर काही बोललं, त्यांनी जर काही वक्तव्य केलं तर त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त. परंतु याचा निर्णय मला वाटतं या वरिष्ठ पातळीवर होणार आहे, याची कुणालाही आतापर्यंत सूचना किंवा इन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाहीये. कोण मुख्यमंत्री होणार याच्या नावाची चर्चा सुद्धा आणखी झालेली नाही. अशी एक चर्चा आहे की एकनाथ शिंदेंना शब्द दिलेला होता की नाही निवडणुकी ह्या तुमच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील, मुख्यमंत्री तुम्हीच राहतील किंवा मग तसा काही शब्द दिलेला होता किंवा अंतर्गत काही चर्चा झाली? तुमच्या नेतृत्वात निवडणुका लढतोय आपण हे त्यांना सांगितलं होतं, यामध्ये काही शंका नाही. मुख्यमंत्री पदाचा तसं काही चर्चा किंवा कोणताही शब्द नाही कोणालाच नाही, कोणा त्यांचा आम्हाला नाही आमचं त्यांना नाही. सर्वच पक्षाचे आमदार असतील, त्यांचे समजूत काढणे किंवा त्यांना समजवणे ही भूमिका ठरवायला थोडा वेळ लागतोय. आणि मला वाटतं मुख्यमंत्रीचा दावा जसा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे तसा देवेंद्र फडणवीसचा आहे आणि अजितदादाचा आहे. आम्ही कधीही असं म्हटलेलो नाही की आम्हालाच मुख्यमंत्री करा म्हणून, आमचा फक्त सर्वसामान्यांच्या भावना ज्या आहेत त्या आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं याच्याबद्दलचा योग्य तो निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. मुख्यमंत्री कोण होणार हा महायुतीमधील अंतर्गत प्रश्न असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. 2019 झालं त्याप्रमाणे आता देखील होत आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीने निवडणुका लढवल्या, एकनाथ शिंदे यांच्या करिश्म्यामुळे सर्व झालं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. 2019 उद्धवजी हेच म्हणत होते ना, म्हणजे जणूगा जसं टर्न बॅक द क्लॉक. तुम्ही 5 वर्षाचे आधीचे दिवस आठवत आहेत मला,
उद्धवजी हेच वारंवार सांगत होते 2019 मध्ये त्यांची जेव्हा युती तुटली ती ह्याच्यावरच तुटली ना. कारण का उद्धवजी सारखं म्हणत होते की मला शब्द दिला होता आणि भारतीय जनता पक्ष नाही म्हणत होती. आता तीच परिस्थिती पुन्हा झाली आहे. मी तुमच्याच सगळ्या चॅनलवर, कारण का शेवटी शिंदे साहेबांच्याच चेहऱ्यावर झालं ना सगळं, तो शिंदे साहेबांचा करिश्मा होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल. उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले चित्रपटातील असराणी सारखी झालेली आहे अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ठाकरेंचे 20 पैकी 18 आमदार पळून जातील, उरतील फक्त 2 असंही बावनकुळे म्हणाले. ठाकरे जी की हालत ऐसी है, शोले पिक्चर की असरानी जैसी हो गई है. शोले पिक्चर देखा ना आपने, देखा कि नहीं? तो शोले पिक्चर में असरानी थे जेलर, तो जेलर जो असरानी थे तो आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे साथ आओ, तो बचे कुछ नहीं है. अब मैं आपको दावे के साथ कहता हूँ कि उद्धव जी के जो MLA है चुन के आए 20, 2 छोड़ के बाकी 18 जो MLA है उनको उद्धव ठाकरे का कहना कुछ पट्टा नहीं है. जो 20 है उसमें से 2 रह जाएंगे, 18 भाग जाएंगे.